आणि आता बातमी आहे ती राऊत आणि बावनकुळे यांच्यामधल्या संघर्षाची. संजय राऊतांनी आधी पोस्टर बाहेर काढला, मग टीजर टाकला आणि आता ते म्हणतायत की पिक्चर अभी बाकी है. मकाऊमधील कसिनो प्रकरणावरनं ते काही भाजप प्रदेशाध्यक्षांची पाठ सोडायला तयार नाहीत, त्यामुळे प्रश्न पडतोय की राज्यातले सगळे प्रश्न संपले म्हणून राजकारण्यांनी हे नवे प्रश्न शोधलेत का? बघूयात या रिपोर्टमधून. संजय राऊत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पीछा काही केला सोडायला तयार नाहीत. आधी मकाऊच्या कॅसिनोतला बावनकुळेंच्या फोटोचा बॉम्ब टाकल्यानंतर राऊतांनी आता थेट व्हिडिओ शेअर केला. अवघ्या 6 सेकंदाचाच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत मकाऊच्या कॅसिनो मधील कार्पेट दिसतंय, आजूबाजूला अनेक लोक खुर्चीवर बसलेली दिसतात, त्यामुळे व्हिडिओत काय आहे हे अद्यापही समोर आलेलं नाही. मकाऊ की राते पिक्चर अभी बाकी है असं कॅप्शन देत राऊतांनी सूचक इशारा दिला. वेड्या माणसाच्या प्रतिक्रियाला उत्तर देऊ नये असं मला वाटतं. तो डिप्रेशन मध्ये चाललाय, मानसिकी चांगली नाही संजय राऊतची. संजय राऊत ज्या अर्थी बोलतात त्या अर्थी नक्की त्यांच्याकडे ते पुरावे आहेत, नक्की त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत. ते कशीनो खेळतात हे स्पष्टच आहे, परंतु संजय राऊतांनी सुद्धा कितीही जरी आदळापट म्हणण्यापुरते पुरावे दिले, आदळापट म्हणता येणार नाही, तरी भाजपा हे गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊ मध्ये कॅसिनोत जुगार खेळल्याचा सनसनाटी आरोप संजय राऊतांकडून करण्यात येतोय. बावनकुळेंनी एका रात्रीत कॅसिनो मध्ये 3.5 कोटी रुपये उडवले असा दावाही राऊतांनी केला. त्यानंतर खुद्द बावनकुळेंनी आरोप फेटाळून लावत त्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. काय ते म्हणे ते कुटुंबाबरोबर आहेत, चिनी कुटुंब आहे का, एक्सटेंडेड फॅमिली चायनीज आहे का, काय बोलता? मी स्पष्ट म्हणतो, तुम्ही जेवढं खोटं बोलाल तेवढे फसाल. माझ्याकडे 27 फोटो आहेत आणि 5 व्हिडिओ आहेत, पण आमच्यामध्ये तेवढी माणुसकी आहे. अशा कुठल्या फोटोच्या आधारावर कुणाची इमेज तुम्हाला खराब करता येत नाही. मोठ्या प्रमाणावर आम्ही संघर्ष करून 34 वर्ष काम करून इमेज तयार केली आहे, आणि त्यामुळे कुणी हा प्रयत्न केलाही आहे त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ आहे. दरम्यान संजय राऊतांच्या आरोपांनंतर मकाऊतील कॅसिनो कल्चर चर्चेत आले. येथे कॅसिनो जुगार कायदेशीर आहे, त्यामुळे मकाऊ ही जगातील जुगाराची राजधानी म्हणून ओळखली जाते. जुगार पर्यटन हा मकाऊचा सर्वात मोठा कमाईचा स्रोत आहे. मकाऊच्या अधिकृत कमाईपैकी सुमारे 50% जुगाराद्वारे मिळते. मकाऊ मधील पर्यटकांच्या कमाईपैकी 90% हे जुगारातून प्राप्त होते. कॅसिनोच्या टेबल गेम्स मधील बॅकरॅट जुगार हा सर्वाधिक प्रसिद्ध आहे. मकाऊ मध्ये 2019 पर्यंत 41 कॅसिनो होते. चंद्रशेखर बावनकुळेंच्या स्पष्टीकरणानंतरही संजय राऊतांनी हा व्हिडिओ पोस्ट करून पुन्हा एकदा डिवचलाय, त्यामुळे भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पण आवर्जून सांगतो, मी सांगितलं की संजय राऊतांनी अशा प्रकारची बडबड करणं बंद करावी. आता वैदर्भीय भाषेत त्याला कसं उत्तर द्यायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे, त्यामुळे संजय राऊतांनी नीट समजून घ्यावं ना, ते ये म्हणा विदर्भात बघूया काय काय. निषेध नाही, जोडे मारू. खोटं बोलपर्यंत रेटून बोर असं कोणी ठरवलंच असेल तर मकाऊ की राते क्या आणि मकाऊ के दिन क्या, मकाऊ क्या और हाँगकाँग क्या, हे काहीही आजकाल कोणाचंही. मी स्वतः बावनकुळे साहेबांशी बोललो, ते म्हणाले की बाबा हा माझा मी माझा फोटोच नाही आहे. मला असं वाटतं की बावनकुळे साहेबांनी सांगितल्यावर पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने आपण मुद्दाम बदनामी करण्याचा प्रयत्न करणं आहे, व्यक्तिगत जीवनावर बोलणं हे काही योग्य नाही. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासून उभे असताना राजकारण्यांनी एकमेकांच्या खाजगी आयुष्याचा तमाशा मांडलाय. महाराष्ट्राचा राजकीय दर्जा आणखी किती घसरणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आरोपांची नशा, राजकारणाची दुर्दशा अशी अवस्था कुठपर्यंत लांबणार? आरोपांची ही नशा उतरून हे नेते कधी भानावर येणार कुणास ठाऊक. सूरज बोरावकेसह पुढारी न्यूज, मुंबई.